गुड इवनिंग स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो, प्री सेकंडरी स्कॉलरशिप एग्जामिनेशन स्टँडर्ड 8 जुलै 2022 क्वेश्चन पेपर आता आपण पाहणार आहोत. मीडियम इंग्लिश थर्ड लँग्वेज आपण या ठिकाणी सांगितलेलं होतं तुम्हाला. तर बघा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इंटेलिजंट टेस्ट आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर इंटेलिजंट टेस्टचा पेपर आपण सोडवण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. बरेच उत्तरं या ठिकाणी करेक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादं उत्तर चुकलं तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. तर सुरुवातीचं उत्तर आहे या ठिकाणी पम्पकिन. 26 नंबरचं उत्तर काय पम्पकिन आहे. तर बघा, लक्षात घ्या आपला सेक्शन आहे तो कोणता आहे, सेक्शन ए आहे. तर तुमचा वेगवेगळा सेक्शन असू शकतो, तर खालीवरील क्रमानुसार प्रश्न असू शकतात, पण तुम्ही चेक करू शकता. ओके, 26 एक आहे. त्यानंतर आहे 27. विद्यार्थी मित्रांनो, 27 उत्तर आपल्याला 3 दिलेलं आहे. त्यानंतर 28 उत्तर आहे 126 म्हणजे 4 आहे. 29 उत्तर आहे 2 नंबर. ओके, 30 नंबर आहे AU म्हणजे याचा अर्थ 2 नंबर. त्याच्यानंतर 31 नंबर जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, तर बघा या ठिकाणी एक फिगर देण्यात आलेली होती, तर 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे. आपण एक्सप्लेनेशन पाहत नाही आहेत, फक्त आन्सर पाहतोय. तर बघा, 32 नंबरचं उत्तर आहे 4. त्याच्यानंतर 33 नंबरचं आहे 2. त्याच्यानंतर आहे 34 उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4. 35 नंबर आहे 4 म्हणजे 20 आहे, 20 वर्ष. ओके, तर 36 नंबरमध्ये आपल्याला 2 नंबर आहे, हा लक्षात. त्यानंतर प्रियाज मदर्स इज सागर्स मदर्स सिस्टर इन लॉ. व्हॉट इज द रिलेशन्स ऑफ प्रियाज फादर टू सागर्स मॅटर्नल आंटी, असं आपल्याला देण्यात आलेलं आहे, म्हणजे ब्रदर असायला पाहिजे. ओके, इन द वर्ड चंद्रयान विच लेटर आर टू द राईट. ओके, तर या ठिकाणी आन्सर करेक्ट आहे. आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह सांगितण्यात आले होते, तर 2 आणि 3 उत्तर करेक्ट आहे 38. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 39 जर आपण पर्याय पाहिला तर 892 हे करेक्ट आन्सर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर 892 हे उत्तर कसं आहे तुम्ही या ठिकाणी एक्सप्लेनेशन आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो नंतर आपण या ठिकाणी बघूया. एक्सप्लेनेशन तुम्हाला देत नाही मी. तर त्यानंतर बघा, पुढचा क्वेश्चन आहे आपला 40 नंबरचा. तर 40 नंबरचं क्वेश्चनचं आन्सर आहे 240 म्हणजे 3 नंबरचा पर्याय आहे. त्यानंतर 41 आहे 4. 42 उत्तर आहे बघा, 42 उत्तर आपण जर पाहिलं तर 4 उत्तर आहे. 42 सुद्धा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो 4 आहे, म्हणजे 4 आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 43. 43 आन्सर आहे सेकंड नंबरचं, म्हणजे 49 हे करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आहे 44. आफ्टर दॅट इन व्हेन ऑर ट्राय टू हार्ड, म्हणजे इथं काय म्हटलं होतं, ही मेड एफर्ट्स टू कीप अ ब्रिस्ट बट इट वॉज नो यूज. तर विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह हॅज द सिमिलर मिनिंग. तर बघा, एफर्ट्सचा सिमिलर मिनिंग येतो ट्राय टू हार्ड. ओके, आणि इन व्हेनचा अर्थ होतो नो यूज, म्हणजे त्याचा अर्थ 3 आणि 4 हे बरोबर आहे. बरोबर, तर इन ॲडजस्टन फिगर असं म्हटलेलं आहे. तर ॲडजस्टन फिगरचं उत्तर आहे 3. 45 3 आहे बघा. त्यानंतर हा प्रश्न अतिशय सोपा होता इंग्लिश मिडियमसाठी. तर चूज द ऑथर ऑफ द किंग लियर. आता किंग लियर कोणी लिहिलं आहे, बरोबर, शेक्सपियरनं लिहिलेलं आहे. शेक्सपियरनं असे मिड नाईट समर ड्रीम असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ऑथेलो आहे. तर असे खूप काही नाटकं त्यांनी लिहिलेले आहेत, म्हणजे शेक्सपियर इज द फादर ऑफ अवर इंग्लिश लिटरेचर. ओके, तर त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 47 फ्रायडे आहे. एका दिवसानं आपल्याला थोडं पुढं गेलं तर आपल्याला उत्तर मिळू शकतं 47. ओके, 47 नंबरचं 3 आहे. त्याच्यानंतर 48 नंबर आहे कॉटन टेक्सटाईल इंडस्ट्री आणि आयर्न स्टील इंडस्ट्री, म्हणजे 2 आणि 4 हे उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर 49 आहे, तर क्रिकेट पिचमध्ये खेळला जातो, रेस्टिंग कुठे खेळला जाईल, रिंक आहे. रिंक किंवा एरिना असं वाटतंय, परंतु आपला रिंक हे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 50 आहे, यामध्ये 117 आणि 351 उत्तर करेक्ट असायला पाहिजे होतं. 51 बघा, 51 ई आन्सर करेक्ट आहे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 52 नंबरमध्ये आपल्याला 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आहे 53 नंबर 53. तर 53 आन्सर काय असायला पाहिजे, तर 26 असायला पाहिजे, बरोबर. 54 उत्तर 38 असायला पाहिजे, म्हणजे 1 पर्याय बरोबर असायला पाहिजे. 55 3 आन्सर असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, 7 असायला पाहिजे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं होतं, तर 9 7 असा प्रकारे करायचं होतं, म्हणजे 7 7 49 68 आपण या ठिकाणी भागिले
केल्यानंतर आपल्याला उत्तर येतं चार, मधला मधला अंक आपल्याला भागाकार केल्यानंतर येत असतो, म्हणून या ठिकाणी उत्तर सात आलेलं आहे. इन द फॉलोइंग नंबर ऑफ फाइंड ऑटम, ऑटम निवडा म्हटलं तर 342 हे उत्तर आहे, म्हणजे दोन नंबर करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. 57 नंबरचं बघा, 57 नंबरचं 2 आणि 4 हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 58 नंबरचं आहे 1, 58 नंबर 1. 59 आहे विद्यार्थी मित्रांनो 2. त्याच्यानंतर माय डिअर फ्रेंड 60 नंबरचं बघा 1, फर्स्ट. व्हॉट विल बी आन्सर? फर्स्ट. आता हे थोडंसं हार्ड होतं, परंतु ज्याला समजतं त्याला हे कलर बॉक्स आपल्याला अगोदर करून घ्यावे लागते, म्हणजे जेणेकरून उत्तर आपल्याला शोधता येतो विद्यार्थी मित्रांनो. तर याचं उत्तर आहे सेकंड. ओके, 61 नंबरचं सेकंड आहे आणि 62 नंबरचं आहे 192, म्हणजे 104 नंबरचं आन्सर करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे 63 आणि 64 बघूया आपण. 63 एक नंबरचं उत्तर आहे आणि 64 सुद्धा एकचं आहे. तर बहुतांश विद्यार्थ्यांनी चार उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, पण एक उत्तर करेक्ट असलं आहेच आलं लक्षात, तर मस्ट बी करेक्ट फर्स्ट. ओके, नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर 66 आहे 4 नंबर, 66 नंबरमध्ये आपल्याला 4 दिलेलं आहे. 67 नंबरमध्ये सुद्धा इथं त्रिकोण आपल्याला कम्प्लीट करायचे होते, म्हणजे असं ट्रँगल ट्रँगल दिसायला लागलेलं आहे, तर या ठिकाणी ट्रँगल असं दिसतं आहे, म्हणजे याचा अर्थ चार नंबर या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता लास्ट आपला क्वेश्चन आहे 68 नंबर. 68 नंबरमध्ये थोडीशी विद्यार्थ्यांची गफलत झालेली आहे. सलेक्ट टू करेक्ट अल्टरनेटिव, दोन सगळ्याच पर्यायामध्ये आपल्याला दोन दोन पर्याय निवडायचे होते, म्हणून बहुतांश विद्यार्थ्यांनी एक एक पर्याय निवडला असेल तर त्याचं उत्तर चुकू शकतं, बरोबर. म्हणून बघा लक्षात घ्या, 68 2 आणि 4 उत्तर आहे, 69 1 आणि 2 उत्तर आहे. त्याच्यानंतर आहे 70 नंबरचं बघा 1 आणि 3 उत्तर करेक्ट असायला पाहिजे. 71 आहे 71 आन्सर, म्हणजे फर्स्ट आन्सर करेक्ट असायला पाहिजे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 72 नंबरचं डी उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर 73 बघा, 73 आहे 4 नंबर उत्तर करेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आहे 74 नंबर 3 आहे आणि 75 आहे 2. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण तुम्हाला आन्सरशीट या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला. आय हॅव प्रोव्हाइडेड दिस आन्सरशीट फॉर यू अँड मोस्ट ऑफ द स्टुडंट्स डिमांडेड दॅट सर सेंट मी दॅट आन्सर की, अँड सो आय सेंट दिस आन्सर की फॉर टू यू, बट आय हॅव नॉट गिवन द सम टाईप्स ऑफ द एक्सप्लेनेशन हिअर क्वेश्चन, बट क्लियर, बट स्टुडंट्स दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आन्सर शीट फॉर टू यू फॉर